फ्रेंड्स गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल अवतार विचित्र आहे इग्नोर करा सध्या असंच चालू राहणार आहे आधी आमटीला फोडणी देते माझी काय काय तयारी झाली दाखवते एक मिनिट या इथे मी मेथीचे पराठे बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे कुकर लावलेला आहे डाळ बनवण्यासाठी इकडे डाळीला फोडणी देते आणि भेंड्या धुवून ठेवलेत कारण मला भेंडीची भाजी बनवायची आहे आता वेळ झाला आहे तर पटापट ती बनवायची आहे चला फायनली निधीची सर्व तयारी झाली टिफिन वगैरे बनवून म्हणजे तिला भरून दिलेला आहे भरून ठेवलेला आहे आणि तिला थोडंसं भरवलं ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का तिला ज्या वेळेला मी सकाळचं जेवण देते आणि तिला खायला सांगितलं ना ती पटापट खात नाही कार्टून बघत हे कर ते कर टंगळमंगळ करते त्यापेक्षा स्वतः थोडा वेळ काढून तिला भरवलेलं बरं पडतं जेणेकरून ती पटकन जेवते आणि मग तर सर्व तयारी झालेली आहे तिची तर आता फक्त कपडे घालायची आणि निघायची तयारी आहे आता मी माझी आवरावर करते कारण आता स्वतः मी तोंड वगैरे फ्रेश केलेलं आहे आणि म्हटलं चला आता स्वतःची तयारी करूया तेवढ्यात आमचे साहेब उठलेत आता त्यांना घ्यायची त्यांची ड्युटी चालू होते एका पोराची त्रुटी संपली की दुसऱ्या मुलाची होते आणि माझ्या अजून एका मैत्रिणीनं मला काल म्हणजे फोन केला होता आणि म्हणत होते अगं नीलम तू एवढं टेन्शन काय घेते दोन मुलांना सांभाळण्याचं किंवा काय करण्याचं यापेक्षाही कठीण परिस्थितीत सांभाळणाऱ्या महिला आहेत त्यांचा एक आदर्श समोर ठेव आणि तुझ्या मुलांना तू सांभाळायला चालू कर नो डाऊट सगळ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळं असतं ह्यापेक्षाही परिस्थिती काहींची आता माझ्याकडे सगळ्या सुखसोयी अवलंबून आहेत निधीला सोडणं आणणं करणं यापेक्षाही कठीण परिस्थितीत दोन मुलांना सांभाळणाऱ्या आया आहेत मी नाही म्हणत नाही पण त्यांना सॅल्यूट असेल माझा कारण खरंच खूप धावपळ होते दोन मुलांना सांभाळणं घर सांभाळणं आणि प्लस आपलं काम सांभाळणं यात आणि मला माहिती आहे बघितलं असं असतं मला माहिती आहे माझ्यापेक्षाही जास्त कठीण परिस्थितीमध्येही काही महिला काम करत असतील आपल्या मुलांना सांभाळत असतील त्यांचीही तशीच धावपळ होत असेल जशी माझी होते फरक इतकाच आहे की मी त्याकडे कोणत्या दृष्टीनं बघते ॲक्च्युली माझ्यासाठी हे चॅलेंजिंग आहे कारण यापूर्वी माझ्या आयुष्यात असं मी कधीच केलेलं नाही आहे किंवा इतकी धावपळ माझी कधी झाली नाही निधी होती निधीचं स्कूल ऑलमोस्ट एकच वर्ष चालू झालं आणि त्यावेळेला धावपळ होत होती कारण मी त्यावेळेला वर्किंग होते मी जॉबला जायचे निधीला स्कूलला सोडणं त्यानंतर घरातली आवरावर करणं 9 वाजता तिचा टिफिन वगैरे तयार करणं तो बेबी सेटिंगला ठेवणं आणि तिथून मग जॉबला जाणं जॉब करणं दिवसभर संध्याकाळी बेबी सेटिंगला येणं निधीला घेणं आणि तिथून घरी येणं त्यामुळं हे जे होतं शेड्यूल ते त्यावेळेला बसलेलं होतं पण हा कोरोना आल्यापासून आपणच किती आळसावलेलं आहेत ना त्यामुळं मुलांना सांभाळणंही तितकंच आपल्याला कठीण होत चाललेलं आहे सो असो जे आहे ते आहे आता मी माझी तयारी करते आणि माझ्या दुसऱ्या बाळाला घेते कारण त्याची ड्युटी आता चालू झालेली आहे लेट्स गो हाय तुला घेऊ मी तुला काय त्या अंतरुणाची वाट लावली आणि तू कुठल्या कोपऱ्यात आला रे पागल पोगा बाय हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून आज आहे नेक्स्ट मॉर्निंग काल मी व्लॉग स्टार्ट केला होता पण पुढे काही शूट केलं नाही कारण माझ्याकडे पाहुणे आले होते त्यामुळं मी त्यांच्यात बिझी राहिले त्यामुळं शूट करता आलं नाही काहीच आज आहे नेक्स्ट डे
3 वाजलेत आणि मी आत्ता आंघोळ केले कारण सकाळपासून खूप बिझी होते. हा पण रडत होता त्यामुळे आंघोळ वगैरे काही झालं नव्हतं. फ्रेश झालं तर मी जस्ट फ्रेश झाले आणि बसले. नुकताच आमच्याकडे पाऊस पडून गेला आणि शांत वातावरण झालं. एकदम मस्त वाटतं, प्लेझंट वाटतं पाऊस बघितल्यानंतर. आणि आवाज कसला येतो तर ऑब्व्हियसली टी व्ही बघते, बातम्या बघते. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या घरी आता हेच चालू असेल. महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे, राजकारणात मला पडायचं नाही आहे सोडा, पण एक मतदार म्हणून एक प्रश्न पडतो मनाला. आपण ज्यांना निवडून देतो ते खरंच आपले आहेत का? प्रत्येकानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सत्तेसाठी लोक काहीही करू शकतात आणि आपल्या मताला अजिबात व्हॅल्यू दिली जात नाही आहे आणि हे सत्य आहे. आणि हे प्रत्येक मतदाराला जेव्हा कळेल ना तेव्हा हे चित्र पलटलेलं असेल. कारण ज्या वेळेला इकडून तिकडे तिकडून इकडे ज्यावेळेला ही लोकं उड्या मारत असतात ना, त्यावेळेला त्या लोकांनी ही स्वतःचा स्वार्थ बघून उड्या मारलेल्या असतात. साहजिकच त्यांनी आपल्या मतदाराला विचारलेलं असतं की बाबा मी असा असा निर्णय घेतो तुम्ही, कारण आपण निवडून दिलेलं असतं त्यांना, त्यांना आपण निवडून दिलेलं असतं बरोबर. मग त्यांनी आपल्याला विचारलंच पाहिजे कोणताही निर्णय घेताना, तो घेतला जातो नाही जात. त्यामुळे प्रत्येक मतदारानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नेमकं चाललंय काय. आजही मला काय जास्त शूट करायला मिळेल असं वाटत नाही कारण आमच्या साहेबांची तब्येत थोडीशी खराब आहे. ते सकाळपासून रडत आहेत त्यामुळं मला आज काही शूट करायला मिळेल असं वाटत नाही. पण हां, तुमच्यासाठी एक पावसाळी रेसिपी नक्कीच मी शेअर करेन. ती नक्की बघून घ्या, आवडली तर मला नक्कीच सांगा बरं का. पावसाळी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि या पावसाळ्यात या रेसिपीचा नक्की आनंद लुटा. बॅटर बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा. आणि 1 चमचा ओवा घेतला आहे आणि तो हाताने असा थोडासा चुरून त्यात घालणार आहोत. करू शकता. हे आता सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे. आपण मिरची भजी बनवणार आहोत. मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा मोठ्या होत्या म्हणून त्या एक समान कट करून घेतलेल्या आहेत. आणि या बॅटरमध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आधी घातलं नव्हतं कारण जर आधी मीठ घातलं असतं तर त्याचं प्रमाण समजलं नसतं आणि किंवा बॅटर खारट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बॅटर तयार झाल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे आपलं तेलही छान गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये मिरची बॅटरमध्ये बुडवून तळणार आहोत. अशा पद्धतीने आणि हे आता आपल्याला छान दोन्ही साईडून फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, भजी क्रिस्प झाली पाहिजेत, तोपर्यंत आपण ती फ्राय करणार आहोत. इथे आपली गरमागरम अशी कुरकुरीत मिरची भजी तयार झालेली आहेत, ती आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊ. आता आपण बटाटे भजी फ्राय करणार आहोत. बटाटे भजी फ्राय करण्यासाठी मी इथे 1 बटाटा ज्याचे साल काढलेत आणि असे चिपच्या स्वरूपात कट करून घेतलेला आहे. हा पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर आधी आपल्याला तो कोरडा करून घ्यायचा आहे सुक्या भडक्यानी.
इथे मी सुक्या फडक्याने कोरडं करून घेतलेलं आहे चिप्स. आता ते ह्या बॅटरमध्ये घालायचं आणि फ्राय करून घ्यायचं. हे पण आपण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करणार आहोत. इथे आपली कुरकुरीत अशी बटाटे भजी ही छान तयार झालेली आहेत. मस्त ती आपण बाहेर काढू. ह्याचा कलर किती मस्त आलेला आहे, एकदम भारी. आता आपण ह्या उरलेल्या बॅटरपासून कांदा भजी बनवणार आहोत. या बॅटरमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. हे उभा कट करून घेतलेला कांदा आहे, तो छान असा मिक्स करायचा, थोडंसं मळून घ्यायचं असा. आणि मग याची आपण भजी करणार आहोत. इथे आपली कुरकुरीत अशी कांदा भजी छान तयार झालेली आहे. त्यांचा कलर किती मस्त आलेला आहे. ह्या पावसात अशी गरमागरम भजी तर झालीच पाहिजे. इथे आपली भजी मस्त अशी तयार आहेत, बटाटे भजी, मिरची भजी आणि कांदा भजी. ह्या पावसात हा बेत तुम्ही नक्की करून बघा.